नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिवाळीला आपण अभ्यंग स्नान करतो सकाळी सकाळी लवकर उठून अंगाला आपण तेल लावतो उठणं लावतो आणि आपण आंघोळ करतो परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की ह्या अभ्यंग स्नानाचे आपल्या शरीरासाठी बरेच फायदे होतात आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नान हे रोज करा असं सा सांगितलेलं आहे परंतु होतं काय आपण दिवाळीला छानपैकी तेल लावून उठणं लावून आंघोळ करतो परंतु तेच अभ्यंगस्नान आपलं पुढच्या दिवाळीला होतं मध्ये वर्षभरामध्ये शक्यतो आपण अंगाला तेल लावणं किंवा उठणं लावणं हा प्रकार आपण काही करत नाही पण मित्रांनो बऱ्याचशा आजारांमध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला साधं सोपं अभ्यंग करणं अंगाला तेल लावणं भरपूर फायदेशीर ठरू शकतो या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणकोणत्या कंडिशन्स आहेत असे कोणकोणते आजार आहेत ज्यामध्ये तुम्हाला अंगाला तेल लावायला हवं माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण असा होणार आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे अष्टांग हृदय हा एक ग्रंथ आहे त्यामध्ये एक दिनचर्या नावाचा अध्याय आहे आणि या अध्यायामध्ये अभ्यंगाचे फायदे आपल्या शरीराला काय काय होतात याबद्दल एक श्लोक सांगितला आहे अभ्यंगम आचरित नित्यम सजरा दृष्टी दृष्टीप्रसाद पुष्टी आयु स्वप्न सुत्वक दाढ्यकृत इतके बरेचसे फायदे आहेत हे सगळं संस्कृतमध्ये आहे मी तुम्हाला सगळं मराठीमध्ये समजावून सांगतो तर इतके फायदे जे आहेत ते अभ्यंगाचे एका श्लोकामध्ये आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले आहेत पहिली एवढं त्यांनी सांगितले की अभ्यंगम आचरित नित्यम नित्यम म्हणजे काय की रोज करायला हवं नित्य नेहमी तुम्हाला अभ्यंग करायला हवं असं शास्त्रकार सांगतात आणि दिनचर्यामध्येच ही गोष्ट सांगितलेली आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी ह्या स्वस्थ राहण्यासाठी करायला हव्यात त्यामध्ये अभ्यंग हा एक पार्ट आहे आपल्या बॉडीची मसाज आहे किंवा बॉडीला ऑइल लावणं हे रोज केलं जाणं शास्त्रामध्ये अपेक्षित आहे ठीक आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट त्यानंतर ते म्हणतात की स जरा श्रमवात हा जरा हा एक महत्त्वाचा शब्द त्यांनी सांगितला आहे जरा म्हणजे काय आपलं शरीर जे आहे ना ते रोज एक लयाकडे चाललेलं असतं म्हणजे आपलं बालपण जे असतं त्याच्यामध्ये आपल्या शरीराची वाढ होते तरुणपणामध्ये आपलं वय थोडंसं स्थिर असतं आणि उतार वयामध्ये आपलं शरीर जे आहे ते झिजायला चालू होतं तर एक प्रकारे प्रोसेस जी आपली शरीराची शरीर जी असते किंवा शरीर जे चाललेलं असतं ते एका पद्धतीने लयाकडेच चाललेलं असतं म्हणजे ही एक प्रकारची अवस्था किंवा वृद्धत्व येण्याकडे आपलं शरीर हे नेहमीच प्रतिक्षणी चालू असतं तर ही अवस्था आपली लवकर येऊ नये वृद्धत्व जे आहे ते सावकाश यावं या दृष्टिकोनातून अभ्यंग हे तुम्हाला फायद्याचं होऊ ठरू शकतं त्यामुळे डिजनरेशन आपल्या शरीरामध्ये जर अधिक प्रमाणामध्ये होत असेल आपल्या सांध्यांची झीज होत असेल आपल्या हाडांची झीज होत असेल तर तुम्हाला अभ्यंग डेली बेसिसवर जर केलात तुम्ही तर निश्चितपणे चांगला फायदा हा होऊ शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट सांगतात ते म्हणजे श्रम श्रम म्हणजे काय की तुमचं काम भरपूर होतं आहे तुमची मेहनत भरपूर होते तुमची अंग मेहनत भरपूर होते आता बघा अनेक शेतामध्ये काम करतात शेतकरी बंधू आहेत त्यानंतर काही मजदूर आहेत वजन उचलण्याचं काम काहीजणं करतात दिवसभर उन्हामध्ये काम करत असतात तर अशा व्यक्तींचं शरीराचं श्रम भरपूर होत असतं तर हे श्रम दूर करण्याचं कामसुद्धा अभ्यंगाने होतं म्हणजे बघा मित्रांनो साधं सिंपल अंगाला तेल लावून बरेचसे फायदे हे आपल्याला होत असतात आता कोणतं तेल लावायचं या सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पुढे शास्त्रकार म्हणतात की अभ्यंग हे वात कमी सुद्धा आहे वात हा म्हणून सांगितलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला वाताचे वेगवेगळे त्रास असतील तुम्हाला गुडघे दुखी आहे कंबरदुखी आहे टाच दुखी आहे खांदे दुखी आहे अंग दुखतं सांदे दुखतं ते सगळे वाताचे त्रास आहेत आयुर्वेद शास्त्रानुसार तर ह्या वाताच्या त्रासामध्ये तुम्हाला अभ्यंग अंगाला तेल लावणं आणि उठणं लावणं याचा चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आता इथे एक थोडासा क्रक्स आहे बघा मित्रांनो बघा काही वेळा काही लोकांना तेल लावून अंगाला तेल लावून दुखणं जे आहे ना ते बरं न होता काही वेळा वाढतंसुद्धा तर हे असं का होतं या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे की कोणत्या अशा कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अंगाला तेल लावायचं नाही आहे किंवा ती कंडिशन आधी तुम्हाला बरी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तेल लावायचं आहे या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक बघा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नजरेखालून काढा जेणेकरून तुम्हाला समजेल की आपण अंगाला तेल लावून आपल्याला फायदा होईल की नाही तर हा व्हिडिओसुद्धा आपण जर आपल्याला वाताचा त्रास असेल तर नक्कीच बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे ती मी दिलेली आहे तर वात व्याधींमध्ये वाताच्या आजारांमध्ये अभ्यंग अंगाला तेल लावणं छानपैकी तेलाची मालिश करून घेणं हे निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडू शकतं तर कोणतं तेल लाव लावायचं आहे वेगवेगळ्या आजारामध्ये ते मी व्हिडिओच्या शेवटी अगदी थोडक्यामध्ये सांगणार आहे त्यामुळे बघत राहा मित्रांनो पुढची ओ जी आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं आहे ते म्हणाले आहेत की दृष्टी बघा डोळ्यांचे आजार आजकाल अनेक जणांना होत आहेत चष्मा लागणे आहे किंवा डोळ्यांचा पडदा जो आहे तो खराब होणे नजर कमी होणे तर अशा प्रकारचे त्रास अनेक जणांना आहेत तर अशा व्यक्तींनीसुद्धा आपले त्रास जे आहेत ते वाढू नये या दृष्टिकोनातून जर नियमाने अभ्यंग केलं पायांच्या तळव्यांना अंगाला डोळ्याला डोक्याला तेलाची जर मालिश केली तर निश्चितपणे डोळ्यांसाठी सुद्धा हे अभ्यंग उपयोगी पडू शकतं त्यानंतर ते म्हणतात की पुष्टी आता बघा बरेचसे बारीक असतात अनेक जण कसे असतात तर बघा बारीक असतात वजन कमी असतं किंवा शरीरामध्ये जो मांस धातू जो असतो तो कमी प्रमाणामध्ये असतो कम कमजोरी असते तर अशावेळी पुष्टी मिळण्यासाठी शरीर हे आपलं वाढण्यासाठी तुम्हाला अभ्यंग हे चांगलं उपयोगी पडतं तुम्ही बघाल लहान मुलांना बघा मालिश करतात बरोबर आहे ना मूल जन्मला आल्यानंतर मग त्याचं मालिश चालू होतं तर याने काय होतं ॲक्च्युली याने त्याच्या शरीरामध्ये पुष्टी होते शरीर जी असते त्याची वाढ होते तर यासाठी ते, ते मालिश अगदी लहान बाळाला आपण करत असतो पण हीच पुष्टी तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा अभ्यंग करून मिळवता येते तर शरीर चांगलं बनवण्यासाठी तुम्ही अभ्यंग करू शकता आणखी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म अभ्यंगाचा आहे तो म्हणजे आयु हो मित्रांनो बघा अतिशय मोठी गोष्ट शास्त्रक्राने सांगितलं आहे की तुम्हाला तुमचं आयुष्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल चांगलं ठेवायचं असेल रोगांपासून स्वतःला दूर करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो अभ्यंग हे करायला हवं हो। आपण दिवाळीमध्येच करतो नंतर अभ्यंग करत नाही पण हे अभ्यंग जेवढं तुम्हाला शक्य होईल काही लोकांना कसं ऑफिसमध्ये असतात कामावर जातात त्यामुळे रोज करायला अभ्यंग जमत नाही पण जेव्हा सुट्टी मिळेल त्यावेळी तरी किमान आठवड्यातून एकदा दोनदा अशा पद्धतीने जर अभ्यंग केलं गेलं लग, तर हे सगळे फायदे जे आहेत ते अभ्यंगाचे तुम्हाला होऊ शकतात यानंतरचा अभ्यंगाचा गुंडर्म शास्त्रकार सांगतात ते म्हणजे अभ्यंगामुळे झोप चांगली येते तुम्ही बघाल मित्रांनो की काही आमचे व्हिडिओ जे आहेत यूट्यूबचे ते झोपेच्या संदर्भात आहेत आणि त्या व्हिडिओजवर जवळपास दहा लाख वीस लाख असे व्ह्यूज आलेले आहेत आणि त्यावर कमेंटसुद्धा हजारोंपेक्षा जास्त आहे तर या माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की झोप येत नाही या प्रॉब्लेमने अनेक जणं ग्रस्त आहेत पन्नास साठ वर्ष वय झालं की झोपेचा प्रॉब्लेम जो आहे तो अनेक जणांना होत असतो तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अभ्यंग करणं अंगाला तेल लावणं हे निश्चितपणे चांगलं उपयोगाचं जे आहे ते ठरू शकतं तसंच तुम्ही अभ्यंग जेव्हा करता आहात अंगाला जेव्हा तेल लावता आहात तेव्हा तुमच्या त्वचेवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे त्वचेचा पोत आहे वर्ण आहे त्वचेची इलॅस्टिसिटी आहे त्वचेची रोगप्रतिकार शक्ती आहे ही सुधारते त्या प त्यामध्ये एक प्रकारचं दाढ्य येतं कडकपणा येतं तुम्ही ऐकलं असाल मित्रांनो की जे लोक रोज अंगाला तेल लावतात त्यांच्यामध्ये फ्रॅक्चर्स होण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी होतं म्हणजे ते पडले तर लगेच त्यांचं त्यांचं हार्ड जे असतं ना ते तुटत नाही किंवा तुटलं तरी ते कमी प्रमाणामध्ये तुटतं कारण हाडं जी असतात ना ती तेल लावून लावून मजबूत झालेली असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने अभ्यंगाचे बरेचसे फायदे हे आपल्याला आहेत अभ्यंग कसं करायचं या संदर्भातसुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत त्याची लिंकसुद्धा बघा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ती लिंक त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता जसं अभ्यंगाचे फायदे आहेत तसं अभ्यंग केल्यावर आपल्याला उठणं लावायचं असतं बघा म्हणजे तुम्ही एखादं तेल घेत आहे तिळाचं तेल आहे खोबरेल तेल आहे हे तुम्ही पूर्ण अंगाला लावताय आणि त्यानंतर मग त्यावर तुम्ही उठणंसुद्धा लावू शकता आता दिवाळीमध्ये बघा आपल्याला उठणं मिळतात तीच उठणं तुम्हाला पुढेसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात बरीचशी तेल कोणती लावायला हवीत कोणकोणत्या कौं आजारामध्ये तेल कोण कौं कोणतं तेल तुम्हाला उपयोगी पडू शकतं उठणं कोणतं चांगलं आहे तर या संदर्भात सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नक्की बघा तर उठणं जे आहे ना त्याचेसुद्धा काही फायदे मी तुम्हाला सांगून ठेवतो उठण्याबद्दल काय सांगितलं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये की उठणं जे आहे किंवा उद्वर्तन जे आहे ते कफ आणि मेद हे पातळ करणारं सांगितलेलं आहे जर तुमच्या शरीरामध्ये कफ वाढलेला असेल आणि मेद धातू म्हणजे चरबी जर वाढलेली असेल तर तुम्हाला उद्वर्तन करायला हवं किंवा अंगाला उठणं जे आहे ते लावायला हवं आता बघा ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी तिळाचं तेल अंगाला नियमितपणे लावावं आणि त्यानंतर बाजरीचं पीठ आहे किंवा कुळीत असतं बघा कुळीत त्याला हुलगे असं म्हटलं जातं तर ह्या हुलग्याचं पीठ जे आहे ते करायचं आणि ते तुम्ही अंगाला घासू शकता आता याच्यामध्ये तुम्ही चंदन पावडर आहे किंवा मुस्ता पावडर आहे किंवा कपूर काचरी म्हणून एक मिळते त्याची पावडर आहे किंवा मसूर डाळीचं पीठ आहे तर अशा पद्धतीने मिक्स करूनसुद्धा ते सुगंधी करू शकता आणि ते पूर्ण तुम्ही अंगाला त्याचा लेप लावू शकता आणि नंतर मग अंगाला घासून घासून त्याची मालिशसुद्धा तुम्ही करू शकता तर उठणं अंगाला घासल्यामुळे एक दहा पंधरा मिनटं घासायचं मित्रांनो थोडं बऱ्यापैकी असं मुडूवर उठणं घ्यायचं आणि ते अंगाला चांगलं जोरजोरात घासायचं तेल आधी तेल आधी लावायचं आणि त्यानंतर मग उठणं घासायचं याने काय होतं याने कफाचे आजार जे आहेत ना ते कमी होतात कफ जो असतो आपल्या बॉडीमधला तो, तो शोषून घेतला जातो आणि चरबी जी आहे फॅट जी आहे ते वितळवण्यासाठी सुद्धा हा उठण्याचा आपल्याला फायदा होत असतो तसंच त्वचा जी आहे ती सुधारणं आजकाल बघा अनेक जणांना फंगल इन्फेक्शन असतात तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही एखादं त्वचेला चांगलं असलेलं साधारणपणे कडूलिंबाची पावडर जी आहे त्याचं उद्वर्तन जर तुम्ही केलात तर त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो तर असं मित्रांनो उद्वर्तनाचा सुद्धा तुम्हाला फायदा हा होत असतो म्हणजे अभ्यंग करणं उद्वर्तन करणं किंवा उठणं अंगाला लावणं याने निश्चितपणे मित्रांनो आपल्याला बरेचसे फायदे होतात आता कोणतं तेल तुम्हाला लावायला पाहिजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा बघा मित्रांनो तुम्हाला जर वाताचा त्रास होत असेल जर तुम्हाला सांधेदुखी आहे गुडघेदुखी आहे कंबरदुखी आहे तर तिळाचं तेल जे आहे त्याचं अभ्यंग करणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल जर तुम्हाला डायबिटीस आहे जर तुम्हाला थायरॉइड आहे तर तुम्हाला एरंड तेल मिळतं मार्केटमध्ये हे एरंड तेल जर तुम्ही अंगाला लावलात आणि गरम गरम पाण्याने जर तुम्ही आंघोळ केलात तर तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो होऊ शकेल जर तुम्हाला गुडघे दुखी असेल जर तुमचे गुडघ्याचे सांदे जर झिजत असतील तर तुम्हाला खोबरेल तेल नाळाचं तेल याचं अभ्यंग जे आहे ते तुम्हाला उपयोगी पडू शकेल बघा बऱ्याचशा महिला असतात त्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते गरमी जास्त असते आणि त्यामुळे पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणं ब्लिडिंग जास्त होणं किंवा अंगात गरमी उष्णता वाढल्यासारखी वाटणं किंवा पित्ताचे त्रास अशा प्रकारचा त्रास जर तुम्हाला असेल तर नारळाचं तेल किंवा खोबरेल तेल जे आहे थंड असतं त्यामुळे नारळाच्या तेलाचं अभ्यंग जे आहे हे सुद्धा जर तुम्ही केलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगला फायदा जो आहे होऊ शकतो बघा मित्रांनो तुम्हाला काही त्रास आहे काही कंडिशन आहे आणि तुम्हाला जर शंका असेल विचारायचं असेल की कोणतं तेल मी लावायला हवं तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आपण नक्कीच विचारू शकता तसंच मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह सेशन्स हे रेग्युलर चालू असतात हे सेशन्ससुद्धा तुम्ही अटेंड करू शकता त्यामध्ये लाईव्ह चॅट म मध्ये उपस्थित राहून तुम्ही टाईप करून तुमचे काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकता तर त्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप मी बनवलेला आहे तर या ग्रुपची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती जी आहे अभ्यंगाबद्दल पण मिळेल कोणतं तेल लावायचं त्याबद्दल पण मिळेल काही इम्पॉर्टंट लिंक्ससुद्धा तुम्हाला मिळतील तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो सुद्धा नक्की बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती जी मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली याबद्दल खाली तुमचा अभिप्राय नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजूंना इच्छुकांना नक्कीच हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मित्रांनो शेअर करा जेणेकरून अधिकाधिक लोक हा व्हिडिओ बघतील आणि त्याचा फायदा घेतील आता इथेच थांबतो मित्रांनो पुढच्या वेळी नवीन विषय घेऊन आपल्या आपल्याला भेटायला येईल तोपर्यंत धन्यवाद